नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्ने आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर मी आज आहे खटाव तालुका पलूस जिल्हा सांगली येथील एका अर्थ ग्रीन ऑर्गॅनिक गांडूळ प्रकल्प केंद्रावरती आज आपण माहिती घेणार आहोत। वर्मी वॉश जे आहे, गांडुळापासून जे काही वर्मी वॉश तयार केलं जातं, ह्याचं पिकाला कशा पद्धतीनं आणि कोणकोणता फायदा या वर्मी वॉशमुळे होतोय ह्याची सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला या फार्मचे, या प्रोजेक्टचे ओनर आपल्यासोबत आहेत, विजय चौगुले। सर, आपलं खूप खूप स्वागत। नमस्ते। तर या वर्मी वॉशबद्दल काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? आता आपला जो प्रोजेक्ट आहे, ह्याच्यामध्ये जो प्रोजेक्ट आहे, आपण गांडूळ खत काढतो आणि ह्या गांडूळ, ह्या जे आपण खत बनवतो ह्याच्यापासून वर्मी वॉश निघतं ते आपण घेत नाही। म्हणजे ॲक्च्युली काय करतात, एक एक लोक असतात की म्हणजे बरेच प्रमाणे त्या टँकमध्ये टाकल्यानंतर पाणी भरपूर मारायचं आणि तेच वर्मी वॉश, जे पाणी आलं आहे तेच वर्मी वॉश म्हणून विकायचं। मग ते 50 रुपये ते 100 रुपये लिटरपर्यंत पाणी असू शकतं। मग ह्याच्यामध्ये जी आपण डेव्हलपर पद्धत आहे, ह्याच्यात वर्मी वॉश काढू शकत म्हणजे काढत नाही। कारण का जर वर्मी वॉश आपण ह्याच्यातनं काढला तर ह्याची जी खताची गुणवत्ता आहे ही गुणवत्ता फार कमी होते। म्हणजे ज्या खतामध्ये जे एन्झायमिन, जे प्रोटीन, जे व्हिटॅमिन किंवा जे काय मायक्रोटीन जे असतील NPK, ते सगळं आपण पाण्या अतिरिक्त पाणी टाकायचं आणि त्या पाण्यातनं काढून परत विकायचं। असं न करता आपण हे चांगल्या पद्धतीचं गांडूळ खत बनवतो। ह्याच्यासाठी जे वर्मी वॉश काढायची पद्धत आहे हे आपण दुसरीकडे तयार केलेलं आहे, टँक लावून। म्हणजे जे टँक लावतो आपण, त्या टँकमध्ये आपण जी काही जी प्रणाली आहे मी तुम्हाला ते समजावून सांगतो। आपण आता जे हे दिसतात तुम्हाला जे टँक, हे 4 टँक, ह्या 4 टँकमध्ये आपण हे फक्त हे टँक वर्मी वॉशसाठीच तयार केलेले आहेत। ह्या वर्मी वॉश ॲक्च्युली ह्या टँकमध्ये 200 लिटरचा ड्रम आहे। ह्या ड्रममध्ये जी गांडूळ खत काढायची जी म्हणजे सिस्टीम असते, ही सिस्टीम अशी असते की बॅरल घेतला, आपण तोटी लावली, याला चावी लावली, ह्याच्यामध्ये ह्या तळाला जे मोठे दगड असतात आपले काळे दगड, ते दगडाचा 4 ते 5 फुटाचा थर असतो, परत कणखर वीट असते आणि त्या विटेवरती बारीक खडे असतात, म्हणजे वाळूचे खडे असतात तसले खडे, परत एकदम वाळू असते आणि एकदम आपण गिलावाची वाळू वापरतो, एकदम म्हणजे पोयटा किंवा आपण एकदम हे फिल्टरला वापरतो तशा प्रकारची वाळू इथंपर्यंत असते। हे जे 4-5 जे थर असतात, हे थरानंतर आपण शेण टाकू शकतो। आपण ह्याच्यामध्ये कसं, पहिल्यांदा आपण वरती काळी कचरा टाकायचा, म्हणजे तुरकाट्यावर, म्हणजे जास्त वेळाने कुजणाऱ्या, जास्त वेळा कुजणाऱ्या ज्या तुरकाट्या किंवा मोठे अवशेष वगैरे असतात ते टाकायचं, ज्याला कुजायला वेळ लागतो, वेळ लागतो टाकायचं, हा अशा ठिकाणी टाकायचं। परत थोडं मुस्कात टाकायचं, म्हणजे आपलं पाल्याचं किंवा पालासुद्धा चालेल, किंवा जे आपण गव्हाचं मुस्कात, सोयाबीनचं मुस्कात, अशा मुस्कात टाकायचं आणि परत आपलं कच्चं शेण, म्हणजे समजा आता आपण कच्चं शेण काय घ्यायला लावलं की आपल्याला 1 ते 2 महिन्यानं कुजवायचं आहे ते, आणि परत कुजल्यालं जे शेण असते ते वरती, म्हणजे 1 फुटाचा तो थर, म्हणजे जे आपण स्टार्टमध्ये सोडलं गांडूळ आणि ह्या ड्रममध्ये, एका ड्रममध्ये 15 किलो गांडूळ असतात आपल्या। वर्मी वॉश जर काढायची पद्धत असली तर 15 किलो ह्याच्यात गांडूळ असतात आणि जवळजवळ 200 ते 300 किलो कच्चं शेण घ्यायला ह्याच्यात भरलं जातं। त्याच्यावर सोडल्यानंतर काय होतं की आपण जे ह्याच्यावरती जे पाणी टाकतो, म्हणजे एका ह्याच्यामध्ये समजा ह्या ड्रममध्ये ह्याची कपॅसिटी आहे 30 ते 40 लिटर, आपण 10 लिटरच पाणी घ्यायचं, 10 लिटर पाणी ह्याच्यावर टाकलं, म्हणजे गांडूळ पाणी, म्हणजे गांडूळाला हे करून म्हणजे आंघोळ घातल्यानंतर जे येतं पाणी ते आपल्याला सर्वसाधारण 9 लिटर मिळतं, म्हणजे 1 लिटर हे शोषून घेत, हा 9 लिटर मिळाल्यानंतर, आता हे 9 लिटर म्हणजे ही कसं असतं, हे गांडूळाची जी प्रणाली म्हणजे वर्मी वॉश काढायची पद्धत आहे ही प्युअरिटी, जिथं की म्हणजे बाबा एकदा आंघोळ घातल्यानंतर खाली पाणी आल्यानंतर ती वर्मी वॉश होत नाही, ह्याची परसेंटेज आपल्याला वाढवावं लागतं। म्हणजे जर आपल्याला 9 लिटर पाणी मिळालं तर ते 9 लिटर परत 10 दिवसानं वरती टाकायचं, बरं, 10 दिवसांनी वरती टाकायचं, 10 दिवसांनी टाकल्यानंतर ते काय होतं, परत पाणी ते 10 दिवस गेलं खाली, ते 10 दिवसानं परत आपल्याला 8 लिटर मिळत, म्हणजे असं हे 2 वेळा 8 लिटर मिळालं, तिसऱ्या वेळेला तुम्हाला 7 लिटर मिळालं, चौथ्या वेळेला तुम्हाला 6 लिटर मिळालं। मग 6 लिटर आपल्याला प्युअर वर्मी वॉश, म्हणजे आता तुम्ही इथे बघितला तर माझ्या त्या ह्याच्यावरती शेड्यूल आहे, म्हणजे कधी आपण ह्याच्यात गांडूळ टाकले, कधी आपली पहिली आंघोळ केली, म्हणजे पहिलं वर्मी वॉश आपण हे कधी दिली, 10 दिवसातनं 4 वेळा, म्हणजे ह्याचे परसेंटेज वाढवायचं आणि 1 महिन्यात आपल्याला 40 ते 50 लिटरच वर्मी वॉश काढू शकतो, ह्याची कपॅसिटी आहे। मग ह्याच्यामध्ये मी 500 लिटर पण काढू शकतो,
20 लिटर पण काढू शकतो. म्हणजे आपल्याला समजा आता गिराईक आलं, मी 500 लिटर सुद्धा विकू शकतो. खरं ही आम्ही जी सिस्टीम जी आहे ती अशा पद्धतीने आहे. हा मग ह्या याच्यामध्ये गांडूळ पाणी म्हणजे काय असतं की ऍक्च्युली गांडूळाला म्हणजे आंघोळ घातली की प्रौढावस्थेमध्ये गांडूळ जे बरेचसे जे काय असतात म्हणजे पिकांना जे लागतात जे प्रोटीन व्हिटॅमिन जे मायक्रोन्युट्रिएंट एनपीके त्याच्यातनं जे द्रव्ये टाकले जातात ती द्रव्ये एन्झाईम म्हणजे ग्रोथ प्रोमोटर ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे जे आणि जे 6BA GA IBA हे जे प्रकार असतो आता जे नॅचरल प्रयोगशाळेत तयार करतात हे ह्याच्या गांडुळाच्या शरीरापासून निघतात. हा मग त्यांना आंघोळ घातल्यानंतर ते पाणी घातल्यानंतर आपले 6BA युरियासिल सॉल्व्हन जे GA हे सगळं परिपूर्ण घटक हे जे परिपूर्ण घटक आपण पिकांना दिलं किंवा ड्रिपद्वारे सोडलं की त्याची वाढ आपल्याला चांगली मिळते. हा आणि ती वाढ चांगली मिळाल्यानंतर काही आपल्याला त्याच्यावर रोग आणि कीड जास्तीत जास्त येत नाही आणि आपल्याला पाहिजे ते अपेक्षित ज्या लोकांना खाली गांडूळ खत शक्य नाही. आता समजा मग ही प्रोसिजर गांडूळ खताची हे 4 महिन्याची आहे किंवा घालणार ते नंतर उत्पन्न त्यापेक्षा गांडूळ पाणी आणलं आणि पिकाला फवारलं की उद्या रिझल्ट आपल्याला दिसतो. म्हणजे फुलावस्थेमध्ये जर मारलं आपण फुलगळ होत असेल तर आपल्याला फुलगळ होणार नाही. म्हणजे परिपक्वाचा काळ जर कमी असेल आणि आपल्याला कलर यायचा असेल लस्टर यायचा असेल तर हे गांडूळ पाणी सुद्धा यूज करतात आणि अशा पद्धतीने गांडूळ पाण्याचा भरपूर उपयोग आहे. आणि म्हणजे संजीवनी म्हणजे पिकाची संजीवनी म्हणूनच उपयोग होतो त्याचा. नक्कीच म्हणजे उत्पादन खर्च इतर केमिकल औषधं घेण्यापेक्षा उत्पादन खर्च एकदम कमी याच्यातून होते. मला थोडंसं आर्थिक गणित सुद्धा सांगा याच्यामध्ये. जे काय आपण आता म्हणलात की अशा पद्धतीने याच्यामध्ये एवढ्या क्वांटिटीत हे लिक्विड मिळत आहे तर याच्यासाठी आर्थिक कॅल्क्युलेशन कसं करावं लागेल आपल्याला याच्यात किती खर्च येऊ शकते. आता समजा आपल्याकडे एक हा ड्रम आहे, हा ड्रम 200 लिटरचा आहे, हा ड्रम आहे 200 लिटरचा, हा मिळतो 800 रुपयाला. मग 800 रुपयाला ह्याला 800 रुपयामध्ये आपल्याला काय फक्त करायचे चावी घालायची, ती पण चावीला 2 रुपयाची चावी आहे. ती म्हणजे आपल्याकडे चावी काय बाबा स्टेनलेस स्टीलची घातली पाहिजे असं काय नाही, 2 रुपयाची ठिबकची चावी आहे. ती चावी आणून तुम्ही ते ड्रिल मिळतं म्हणजे हँड्रिल मिळतं, ते हँड्रिल न होलं पाडायचे ते घालायचं. दगड वाळू विटा जे आहे ते आपलं रॉ मटेरियल आपल्याला पडून असतं, रस्त्याला मिळतं, इझिली मिळतं शेतकऱ्याला, तर काहीच अडचण नाही. ते मिळून आपण हे तयार करायचं. आणि शेण काय, शेण नसेल तर तुमच्यावर काळी कचरा टाका, झाडाची पालं टाका म्हणजे पाले टाका, किंवा तुम्ही जर याला जर नुसतं वरिमोश काढायचं म्हणलं तरी सुद्धा मातीत सुद्धा टाकू शकता. म्हणजे फक्त ते जिवंत राहायला त्याला हे पाहिजे आणि थोडं खत जिवंत राहिले पाहिजे आणि थोडं खत म्हणजे आणि मात्र ह्याला आठवड्याला हे त्याला कसं लागतं टेम्परेचर मेंटेन, तरी सुद्धा ह्याला सुद्धा टेम्परेचर मेंटेन लागतं. जर समजा तुम्ही 15 दिवसात काहीच याला पाणी मारलं नाही तर ही मरून जाते. कारण काय ह्याच्यामध्ये एक ठराविक एरिया आहे ह्याच्यात हिटिंग जास्त होतं, ते हिटिंग जास्त झाल्यामुळं गांडुळाची संख्या म्हणजे कमी होऊ शकत्या किंवा मरू शकत्या. आणि जर ह्याचं टेम्परेचर वाढलं तर एन्झाईम जे टाकणार आहे समजा उन्हाळ्यात आपल्याला घाम जास्त येतो तसं येणार, म्हणजे ह्यांना धक्का बसला तर एन्झाईम जास्त टाकतात. जर ह्यांना रेग्युलर हाय तेच टेम्परेचर ठेवलं तर एन्झाईम टाकत नाही. म्हणजे त्यांना थोडं थोडं धक्का द्यायला लागतो, खरं त्यावेळा ते आपण द्यायला पाहिजे, खरं ते कळायला पाहिजे आणि ते सिस्टीम जमली पाहिजे. ते या पद्धतीने होतं. नक्कीच म्हणजे वर्मीवस्था इतका चांगला उपयोग आहे. एकदम प्रोडक्शन खर्च जर कमी करायचा असेल तर एकदम जेमतेम 1000 रुपयात तुम्हाला हे जुगाड तुम्हाला करता येते. देशी जुगाड आहे बऱ्यापैकी, देशी जुगाड आहे. तर याच्यापासून चांगलं तुम्हाला वर्मीवश मिळून शेतीला चांगल्या शेतामध्ये आपण सोडून आपलं उत्पादन वाढवू शकतो. हो याच्यामध्ये 50 रुपये लिटर पासून 150 रुपये पर्यंत लिटर लोक विकतात. म्हणजे कमर्शियल स्वरूपात सुद्धा याचा आपण काही अडचण नाही. आता 200-300 रुपये टॉनिक घेण्यापेक्षा एवढं गांडूळ पाणी 1 लिटर घेतला आणि आपल्या परसबागेत मारला किंवा आपल्या जे परसबागेत आपण जे काही पीक केले त्याला मारला तर सुद्धा चालू शकते. विदाउट केमिकल विरित आपल्याला जर रिझल्ट पाहिजे असतील पटकन बरोबर तर वरिमोहसाज मिळू शकतात. नक्कीच नक्कीच म्हणजे शेतीसाठी तर होतंच, परंतु आता शहरामध्ये टेरेस गार्डनिंगचा एक नवीन आता हे आलेला आहे, हा कन्सेप्ट आलेला आहे, त्यासाठी सुद्धा बरोबर आहे हे अगदी करून आपण मारू शकतो. हो रासायनिक पेक्षा कमी खर्चात आणि घरच्या गुलन आणि ऑर्गेनिक बरोबर ऑर्गेनिक होईल. आपल्याला जर लगेच रिझल्ट पाहिजे असेल तर हे गांडूळ पाणी
सगळ्यात बेस्ट आहे. बरोबर. म्हणजे संजीवनी, पिकाची संजीवनी क्विकली म्हणतात त्यांना. नक्कीच विजय सर, तुम्ही जे वर्मीवॉशची अगदी शास्त्रोक्त जी पद्धत सांगितलं, जेणेकरून त्या वर्मीवॉशमधली गुणवत्ता जी आहे ती अधिकतम असावी, जास्त टक्केवारीत असावी, तर ते पिकासाठी योग्य पोषक आणि चांगले वाढ होण्यासाठी मदत करते. तुम्ही जी माहिती दिला ती सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची ठरणार आहे. कारण योग्य पद्धत काय आहे का, किंवा नुसतं गांडुळावरती पाणी टाकलं आणि त्या पाण्या त्याचं जे वर्मीवॉश म्हणतात त्याच्याहीपेक्षा त्याच्यात पर्सेंटेज किती टक्के आहे हे खूप महत्त्वाचं आहे, आणि ती योग्य पद्धत तुम्ही सांगितलं त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हे फायद्याची माहिती ठरणार आहे. त्याबद्दल संचित टीव्ही न्यूजतर्फे तुमचं मनपूर्वक आभार. आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज. अनिल बन्नेसह प्रियांका गावडे, संचित टीव्ही न्यूज, महाराष्ट्र.